खेळतोय अतिशय चांगली खेळ साखरले जात असताना चिंडीचा खेळ जर आपण पाहिला तर एकंदरीत झालाय दोन चेंडू तीन दाबा कुणाल चेंडू जोष्टीच्या बाहेर फ्रंट झाला एक दाब मात्र त्या ठिकाणी राई इलेव्हन हा संघ जर आपण पाहिला दोन सामने खेळला दोन पराभव त्यांच्या गाठाला आलेत आणि तिसरी तिसरा सामना या ठिकाणी खेळतोय लेटकटचा फटका अतिशय चांगल्या प्रकारे एक दाब त्या ठिकाणी अर्जित केली जाईल प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता दाखवावी लागेल कारण आज जरी हे गावकप असले तरी सुद्धा कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला जर काही टिकायचं असेल तर मात्र आपला 100+ एफर्ट हा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागतो द्यावा लागतो जेणेकरून आपल्या संघाला सहकार्य मिळेल सहाय्यता मिळेल आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडू वर्ग त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहे आता मात्र फसवणारा चेंडू स्विंग आणि मिस विकेटचं पतन यष्टीज विचारपणे गडीबाद जे निर्मल प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं आणि ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून बघत असताना आपल्याला पाहायला मिळते याचा पहिला आणि शेवटचा दिवस याचा जो आहे वन डे राईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमधील चालू असलेला सामना जर आपण पाहायचा झाला तर राई इलेव्हन वर्सेस रायकर्स इलेव्हन या दोन संघा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला उभं राहणं गरजेचं असेल बंदाची वॉर्निंग येते राई असेल हा चेंडू होता मात्र ऑन साईडला सांसिंग डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न धावची संधी मिस होते परंतु एक डाव पूर्ण केली जाते चार षटकांमध्ये 25 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा एकच माणूस आहे प्रत्येक संघाचा आणि ज्या वेळेला तुम्ही 25 पुढे जाता त्यावेळेला कॉन्फिडन्स उंचावत असतो जरूर परंतु समोरचा संघ याची जर का रणनीती प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन तुमच्यापेक्षा जास्त प्रॉपर असेल तर मात्र त्या धावांवरती सुद्धा मात होते म्हणूनच जफर धावा आणि जास्तीत जास्त धावा दापलकरती लावण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करताना पाहायला मिळतो आता मात्र अतिशय चांगला चेंडू डावेष्टीच्या बाहेर पेचवर आतमध्ये येईल असं वाटलं नव्हतं परंतु आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडू जे सांगता हे त्याला पाहायला मिळतो नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मात होती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी राजा फील्ड करतो डायरेक्ट गेटची संधी विकेट बदल होईल का पंच मोनिक गावकर तटस्थ आहेत अजूनही डिसिजन पेंडिंग असेल चर्चा सुद्धा करतील आणि त्या चर्चेनंतर नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचला जरूर जाणार आहे यस विकेटचं बदल गडीबाद
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिस्टर मुकेश काउंट हो जाए तो मात्र धावा आने वाला तेल धामा धावा मात्र या ठिकाणी काढत असताना गडी बाद होतोय आणि रामपालला सुद्धा माघारी परतावा लागतो. तर सलामीराच्या रूपाने आला होता आणि आता मात्र थोडासा उशिरा मैदानात आपण दाखल होतोय, परंतु उशिरा जरी आला असला तरी सुद्धा दमखम आहे आणि क्षमता आहे आणि त्या क्षमतेला उजाळा देण्यासाठी तो सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळेल. माझ्या त्या प्रयत्नांना किती यश मिळेल हे मात्र आपण पाहणार आहोत. सुरतपाजीने स्ट्रोक केला, चेंडू बाउंड्री जोन मध्ये जातो, एक धाव मात्र त्या ठिकाणी येईल. एका धावाने आपल्याला पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचतो 15 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल तिसरे षटक प्रगतीपथावरती. राजाचा हा चेंडू मध्ये ऑन साइड ला ड्राईव्ह गेला, चेंडू सरळ गेलाय इन टू द गॅप, दोन्ही क्षेत्रक्षेत्रामध्ये सीमाच्या बाहेर चौकार रामपालच्या बॅट मधून.
सिंगल धाव बॅट ची कडा घेऊन गेलेला हा चेंडू मात्र पाहायला मिळाला सिंगल धावच्या रूपाने या ठिकाणी वैयक्तिक षटकातील आतापर्यंतचे चार चेंडू हाताळले गेले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ना मित्रांनो ती मात्र 6 धावांवर आतापर्यंत एकीकडे नयंत दुसरीकडे आपल्याला सलामीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे नयंत दुसरीकडे राजासारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वैयक्तिक षटकातील आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ना मित्रांनो ती मात्र 7 धावांवर पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूला मात्र या वेळेला मात्र ट्रॅप करून दिलेला आहे सिंगल धावच्या रूपाने एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली मित्रांनो ती मात्र 8 8 धावा ओव्हर
अनिरुद्ध ठोंबरे असे उत्कृष्ट खेळाडू आज आपल्या मैदानामध्ये बघायला भेटतात. अनिरुद्ध ठोंबरे गोलंदाज नाव वैभव क्षमा सवी गोलंदाजचे नाव राहुल. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ना मित्रांनो ती मात्र नऊ. बॅक टू बॅक बॅक टू बॅक या ठिकाणी पुन्हा एकदा एक वाईट आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावत या ठिकाणी भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो दोन धाव अतिरिक्त रूपाने या ठिकाणी पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पूर्ण आउट साइड द लेग स्टंपचा मारा आउट साइड द ऑफ स्टंपचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक या ठिकाणी तीन धावा अतिरिक्त धावा अशा पाहायला मिळतात. सलमीर फलंदाज दोन्ही आपल्याकडे एकीकडे पाहायला मिळतोय. तर नयंत दुसरीकडे आपल्या राजासारखा खेळाडू मात्र पाहायला मिळतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोहन खंडागे कडून 100 रुपयाचं पारितोषिक अनिरुद्ध ठोंबरे यांच्यासाठी. द्वितीय षटकातील आतापर्यंतचा एक चेंडू हाताळत असताना हॅलो हॅलो बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र लेग बायच्या रूपाने सिंगल डाव सिंगल डावच्या रूपाने या ठिकाणी धावसंख्येत भर पडत असताना एकने धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत ती मात्र मित्रांनो तीन चेंडू आणि 13 धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो. द्वितीय षटकातील पुन्हा एकदा राजा सलमीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आगळा वेगळा असा फलंदाज मात्र पाहायला मिळतो. राईट अँड बल्लेबाजचा अष्टपैलू असा खेळाडू मात्र राजा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ना मित्रांनो. रायकर्स संघाकडून हा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी सोडणार नाही. हॅलो हॅलो चार चेंडू आणि 14 धाव आतापर्यंत द्वितीय षटकातील चार चेंडू हाताळले गेले त्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ना ती मात्र आतापर्यंत 14 धावांवर. 10 चेंडूंचा खेळ उरुर समाप्ती झालेला आहे. द्वितीय षटकातील चार चेंडू हाताळत असताना ऑन द स्ट्राइक खेळताना मात्र पाहायला मिळतो तो प्रेम सारखा खेळाडू यावेळेला मात्र पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम यांच्या माध्यमातून यावेळेला द्वितीय षटकातील पाचवा चेंडू टाळण्यासाठी यावेळेला मात्र पुन्हा एकदा ट्रॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव असा चेंडू येतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ओव्हर समाप्तीनंतर आवाज का झाला तेच सांग. हॅलो 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 मी आवाज फेकतोय. हॅलो 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 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तो संतोष यांच्या मध्यमातून या ठिकाणी राय यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू. हॅलो हॅलो
12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हॅलो 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 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं यावेळेला, मात्र नऊ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एसटीच्या वरून आलेला चेंडू यावेळेला नऊ चेंडूच्या रूपाने आखून टप्प्याचा चेंडू, परंतु षटकाराच्या रूपाने यावेळेला मात्र राजासारखा खेळाडू डगआउट मध्ये षटकाराच्या रूपाने या ठिकाणी गडी बाद तंबू मध्ये परतवत असताना एसडीचे कमन देवेंद्र गुंजावकर, देवेंद्र गुंजावकर टॉस का बॉस मध्ये यायचं. यस थँक यू. पुढील चेंडू, नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, आता मात्र आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या देखील भर पडत असताना यावेळेला मात्र पुढील चेंडू संतोष यांचा पाहू शकतो सांगिक तृतीय षटक हाताळण्यासाठी. यावेळेला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी गडी तंबू षटकातील आतापर्यंतचे दोन चेंडू हाताळले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 17 धावांवर. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे संतोष सारखा गोलंदाज, बलाढ्य अनुभव असणारा हा गोलंदाज. यावेळेला मात्र फुल टच चेंडू आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळाला. येस डीजे कमॉन. यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतो संतोष यांचा कुठे तर कम बॅक आपल्याला पाहायला मिळतो. दोन चेंडूवर दोन गडी बाद करत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं षटकाराच्या रूपाने गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र सुरेन लाईन लेग टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धावायला मिळतो चेंडूला सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चार चेंडू धाव फलकावर संतोष यांचे वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, प्रयत्न मात्र पुन्हा एकदा सक्सेस ठरतोय. हा आगले वेगळे असे गोलंदाजी आतापर्यंत संतोष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक षटकातील तृतीय षटकातील अखेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो संतोष यांचा. पुन्हा एकदा खोल वाटप्याचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा मात्र रनआउटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. पुढील गडी पुन्हा एकदा गडी बाद या ठिकाणी आगले वेगळे अशी गोलंदाजी. स्कोर धावपळ किती आहे?
सहा चेंडू आठ धावांची गरज, सहा बॉल आठ, विकेट किती गेलेत रे सहा. सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता असणारा पुढील गोलंदाज या वेळेला मात्र संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो, तो राय यांच्या माध्यमातून पहिला चेंडू आणि व्हाईट प्लस वन, वन प्लस वन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मात्र सामन्याचं समीकरण कुठेतरी बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र सहा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता असणार आहे. राई कुठेतरी गलती करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राईची कुठेतरी चुकी आता मात्र आपल्या संघासाठी महागात पडते की काय आपण पाहू शकतो. सहा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता. एकीकडे राहुल सारखा आपण फलंदाज पाहतो तर दुसरीकडे आपल्याला संतोष सारखा फलंदाज पाहायला मिळतो. सहा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता. पुढील चेंडू राई यांचा आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक या ठिकाणी दोन चेंडू, खराब असे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तीन धाव आतापर्यंत धाव फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन पाहू शकतो आपण. पंच वाईट चेंडू, पुन्हा एकदा आउट साइड द ऑफ स्टंपचा चेंडू. यावेळेला मात्र बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक या ठिकाणी तीन खराब अशी चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. तीन बॅक टू बॅक वाईट अशी चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. सहा चेंडू आणि आता मात्र चार धावांची गरज. सहा चेंडू मध्ये आठ धावांची गरज असताना राई यावेळेला मात्र प्रेशर मध्ये, तणावामध्ये, दबावामध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मात्र विस्फोटक अशी फलंदाजी करत असताना दोन्ही खेळाडू मात्र पाहायला मिळतात. यावेळेला मात्र चेंडूला तडम्यांच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पाच चेंडू आणि तीन धावांची गरज. दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला किल्ला नडवत असताना आतापर्यंत आगळी वेगळी अशी फलंदाजी. एकीकडे राईट येत, एकीकडे लेफ्टी असेल. लेफ्टी राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडूंमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, परंतु तितकाच पुरेपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी चार चेंडू आणि दोन धावांची गरज. अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज एकीकडे पाहायला मिळतो, तो राईस सारखा गोलंदाज आपण पाहतोय. लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण खेळताना याला पाहतोय, टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहतो. आज मात्र आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी एनसीसी चषकातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण कुठेतरी बदलत असताना यावेळेला मात्र पाहायला मिळालं. तीन चेंडू, हॅलो हॅलो, तीन चेंडू आणि एक धावांची गरज. यावेळेला मात्र सामना कुठेतरी एक तर्फा असा मित्रांनो पाहायला मिळतोय. तीन चेंडू आणि एक धावांची गरज, कुठे सहा चेंडू आणि आठ धावांची गरज होती. आता मात्र आपण पाहू शकतो अतिरिक्त रुपयाच्या धावेने यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. डावकरू फलंदाज पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. तीन चेंडू एक धाव विजयासाठी. गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा राई सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. तीन मध्ये एक आणि यावेळेला मात्र पाहू शकतो आपण पंचांचं डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. विजयी संघ ठरतोय यावेळेला मात्र. पंच अजून देखील डिसिजन पेंडिंग येतो आपल्यापर्यंत. कमिटी कशाला, कमिटी मधले सगळे वेगवेगळ्या टीम मध्ये येत ना.
यावेळेला मात्र गडीबाद. आता मात्र आपण पाहू शकतो दोन चेंडू आणि एक धावांची गरज, दोन चेंडू आणि एक धावांची गरज. त्यावेळेला मात्र ऑन द स्ट्राईक डावकर फलंदाज राहुल रायकर ऑन द स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल रायकर राईला कसा सामोरं जाईल आपल्याला पाहायला मिळेल. राईट बल्लेबाज अटीतटीचा असा आपल्याला सामना पाहायला मिळतो. उत्कंठ शिगेला नेणार असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन चेंडू आणि एक धावांची गरज असताना कोणता सामना विजयी ठरेल आपण पाहू शकतो. एकीकडे राहुल रायकर सारखा फलंदाज तर दुसरीकडे राई सारखा बलाढ्य अनुभव असणारा हा गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना प्रत्येक खेळाडू हा मात्र आपल्याला यावेळेला मात्र चौकाराच्या रूपाने या ठिकाणी मिडॉमच्या दिशेने एम एस धोनी स्टाईल मध्ये विनिंग फटका मारत असताना विजयी संघ. Yes, come on.